तर राजाभाऊनी आमच्या खिचडी भात बनवलेला आहे. काय हो मंडळ मंडळ मंडळ, आभारी आहे. आज तुम्ही आम्हाला तुमच्या हातचं खिचडी भात बनवलं खाऊ घालताय ते. तरच मी जेवण बनवते ना, तर आज आमच्या साहेबांनी जेवण बनवलेलं आहे. बऱ्याच वेळा तू नॉनव्हेज जास्त बनवतोस ना, आजच व्हेज बनवलं. खिचडी भात खिचडी भात, कारण की आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे काय आज नॉनव्हेज नाही काय नाही, आज व्हेजच खायचे. चला खिचडी भात खाऊया. सुटी सुटी तिकडे बसली आहे, सुटी रागावली. सुटी म्हणते मला काय घालत नाही नॉनव्हेज काय खाय. आपणच आपली तारीफ करतोय. ह्याने ह्याने केलं ना की चार पाच वेळ विचारत बसतात की कसं झालंय कसं झालंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहे सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आत्ताच नाश्ता झालेला आहे बनवून, आणि आत्ता साहेबांची तयारी वगैरे चालू आहे. त्याला नाश्ता आधी दिला. माझा अजून नाश्ता आहे करायचा, मी थोड्या वेळाने करणार आहे. आणि आज मासे आहेत आणायचे, कारण की 2 दिवस असंच झालं होतं की सुटीला काही मिळालं नाही आहे, त्याच्यामुळे तिचं चालू आहे सारखं किचनमध्ये फेऱ्या मारत बसते. मग ती तिला काही मिळालं नाही की नॉनव्हेज वगैरे, तर म्हणून मग ह्याला सांगितलं की आज मासे आण म्हणून. तर आता तो तयारी करून जाईल, मासे आणेल आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला जाईल असं आहे. तसं चालू आहे माझं पण. आता बरीच कामं आहेत, म्हणजे माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे पण आहे, आणि कालचा व्लॉग पण जो माझा बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग होता तो पण मी टाकला नाहीच आहे, तर तो आज आत्ता टाकणार आहे. काल गोंधळ असा झाला ना की काल सगळं आरामातच झालं आणि ह्याला सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळं आरामातच चाललं होतं. आणि दुपारी जेवून आम्ही नंतर मग संध्याकाळी आम्ही कळसुले जाणार होतो, खरं तर म्हणजे फक्त जाऊन येणार होतो. पण झालं काय असं की माझं व्हिडिओचं एडिटिंग चालू होतं दुपारी, आणि त्याच्यात मी व्लॉग पण सुरू केलेला होता, आणि मला वाटतं 1:30 वाजलेला. आणि जेवता जेवता आमचा व्लॉग पण होता सुरू, आणि माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे ते एकदम सगळं चालू होतं. आणि तितकेच फोन आला माझ्या आईचा, की माझी आईची आई म्हणजे ती माझ्या आजी लागते, तर तिचं काय झालं होतं की तिचा ती घरामध्ये पडली होती, त्याच्यामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झालेला, आणि त्याच्यामुळे तिचं इकडे हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती. तर तिचं ऑपरेशन वगैरे झालं, पण तिचं कसं डायबिटीस असल्यामुळे काय आलं की शुगर जी होती ती कमी झाली काहीतरी, आणि त्याच्यामुळे मग ती काहीच रिस्पॉन्स देईना थोडं म्हणजे असं थोडा वेळ, त्याच्यामुळे सगळेजण घाबरले होते. मग आणि मग आम्हाला फोन केलं नाही की तिकडे या म्हणून, म्हणून आम्ही लगेचच मग जेवलो, आणि भांडी वगैरे पण मी धुतली नाही, तसंच सगळं पसारा सगळ्या घरात होता, आणि तसंच आम्ही लगेचच आम्ही निघालो होतो तिकडे जायला. तर मग थोड्या वेळाने म्हणजे त्या शुद्धी म्हणजे आजी थोड्या वेळाने माझी शुद्धीवर आली, आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे आलो. आणि नंतर मग काही घरातली सगळी कामं जसं कसं सगळं टाकून तसंच आलो होतं गेलो होतो ना तिकडे, त्याच्यामुळे मग आल्यावर तिथे सगळं आवरावर केली. मग नंतर काय आम्ही संध्याकाळी गावी गेलोच नाही मग, कारण की आमच्या म्हणजे माझ्या माहेरी पण आम्हाला जायचं होतं, पण तिकडे पण मग नाहीच गेलो. मग म्हटलं आता जाऊ द्यात नकोच असं झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ मी नाहीच टाकला. नंतर मग परत येऊन परत ते व्हिडिओचं एडिटिंग होतंच म्हणा, पण ते काय मग मी लक्षात नाही झालं. म्हटलं जाऊ दे आता उद्याच टाकते, आणि काल पण काय फारसा ब्लॉग पण नव्हतंच झालेला, त्याच्यामुळे काय म्हटलं राहू दे आता तो जो बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग होता तो म्हटलं आज टाकूया असं झालं ते. तर आता चला आता मासे आणून देईल, बघूया आता काय कोणते मासे मिळतात ते. तर इथे आता स्वीटी ना दुर्वा खात आहे, आणि तिला ना म्हणजे असं हातात द्यावी लागते तर ती खाणार, आणि तिला तिथे दुर्वा हवी असली ना की सारखी तिथे जाऊन ओरडत बसणार. तर तिचं खाऊन झालं, आणि आता मी तुम्हाला जरा फुलं म्हटलं दाखवूया. बरेच दिवस झाले मी तुम्हाला आमच्या बाल्कनी गार्डनमधली फुलं दाखवली नव्हती, तर म्हटलं परत एकदा जरा दाखवूया. आणि मस्त छान छान फुलं फुललेली आहेत आज, आणि ही जी डेलियाची जी फुलं आहेत ना ती सगळी बाहेरच्या साईडला गेलेली आहेत.
अरे मोबाईल जायचं आहे. तेवढं बरोबर कळतं ना तुला. राहणार बघा कशी ती हळू 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 गेट वरती. मला बघते एक येते की नाही. आता बघ वरती गेली. चल चल घरात झालं ना फिरून. आता वरती कशाला चालली आहे बघ. स्वीटी कुठेच गेली आहे बघा. हिला नाही इकडे असं फिरायचं असतं वरती. चल वरती नको बरोबर घाण आहे सगळी. चल कशाला वरती. चांगलं घरात राहायचं टाकून इकडे वरती. चल घरात. ओके तर आता माझी देवपूजा पण झालेली आहे आणि मासे आले ते दाखवते. हे करली मासा आणलेला आहे आणि बांगडे आहेत. मला ॲक्च्युली करली मासा नाही आवडत. थांब स्वीटी देणार आहे तुला. तर मला करली मासा आवडत नाही खरं तर. पण आता तिथे काही नव्हतेच म्हणजे सौंदळा मासा हवा होता मला पण तो नव्हताच. त्याच्यामुळे मेहने थोडे बांगडे आणले. थांब जरा बांगडे आणले. अगं थांब बांगडे आणलेत आणि करली मासा आणलेला आहे. आणि स्वीटीला असं झालं की कधी खातीये मी कारण की 2-3 दिवस ती वाट बघत होती की कधी 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 असणार आहे. तर आता तिच्या डेली पटकन माझं हा घालणार आहे. त्याच्यासाठी पटकन आता मासा फ्राय करते नाही तर ती ना मला अजिबात बोलायला देणार नाही. तर ना माझं तर म्हणजे वाटप काढायचंच आहे सारासाठी पण ते काढलं नव्हतं. तर आधी हिला आधी तिकडे मासा जो आहे तो फ्राय करत ठेवला आणि नंतर आता इथे मी वाटप पटकन काढलं आणि आता म्हटलं बांगड्याचा सारा बनवून घेऊया. तर कढीपत्ता माझ्या लक्षातच नव्हता काढलाच नव्हता. तर बाहेर आता इथे आमचं कढीपत्त्याचं झाड आहे तर तिथलंच काढलं पटकन आणि आता साराला म्हटलं फोडणी देते. मग बांगड्याचा सार आणि मग करली मासा जो आहे तो फ्राय करणार आहे. आता फक्त स्वीटीसाठी एकच फ्राय करून दिला आहे तिला कारण की ती अजिबातच ऐकत नव्हती. मग अशी तुम्ही बघितलं असाल आणि तिला ना लागतं असं काही ना काहीतरी खायला लागतंच नॉनव्हेज. आणि नसलं काय मग ती उगाच मग ओरडत बसते. आणि कसं ती कॅट फूड खाते पण ती कॅट फूडला पण कधी कधी ना कंटाळते आणि मग तिला नकोसं होतं आणि मग तिला इतर काहीतरी खावं असं वाटतं. म्हणून मग तिच्यासाठी आज मासे आणलेले आहेत. तर आता 2:30 वाजत आलेले आहेत आणि अजूनही हा आला नाही ऑफिसवरून. मला बोललं की आज लेट होणार आहे म्हणून. आणि स्वीटी रागावली. ती वाट बघते की ही कधी जेवणार आहेत आणि कधी मला घालणार आहेत. खरं तर मी तिला घातलेलं आहे एक पीस तिने खाल्ला आहे. तिला ते करली मासा नाही आवडत. तिला बांगडा आवडतो म्हणून तिने बांगड्यातलेला एक पीस होता सारातला तो खाल्ला आहे. आणि आत्ता तिचं असं झालं आहे की परत तिला पाहिजे आणि ही अजून जेवली नाहीत कशी काय असं ती विचार करते. तर आता मी उठलेली तर तिला वाटलं काय मी जेवायला चालले की काय म्हणून मी ती उठली आणि इकडे येऊन कधी बसली आहे बघा वाट बघत विचारली. तर आत्ता किती माहिती आहे का 7:30 वाजायला आल्या आणि आत्ता मी गेले होते हळदी कुंकूला. उशिराच गेलेले मला वाटतं किती माहिती आहे 7 वाजून गेलेले. आणि त्याच्यानंतर मी जाऊन आले इथे म्हणजे आमच्याच विंगमध्ये होतं. बापरे एवढी घाई झाली ना पटापट सगळं आवरलं. पटापट साडी नेसली आणि गेले. ड्रेसवरती जायचा विचार करू होते पण म्हटलं की ड्रेसवर जरा सगळ्याच बायका तिथे येणार साड्या नेसून आणि आपण ड्रेसवरती जाणं जरा योग्य नाही वाटत. म्हणून मी पटकन साडी नेसले आणि गेले होते. चला आता चेंज करते. आणि आता आमचे साहेब अजून काय आले नाही. आत्ताला उशीर होणार आहे वाटतं. बघूया कसं काय ते स्वीटी. स्वीटी बघा अशी बसली कुठे. ही जागा आहे स्वीटीची बसण्याची एवढी कोणामध्ये. हां तिला रागाल असणार आहे मी तिला टाकून गेले म्हणून. चल चेंज करूया. माझ्या तर होते माझ्याच आलं नाही का सगळं. तुझं आलं असतं मी आणखी एक रस्त कोण.
मला जर येत हसायला कशाला पाहिजे पोर मला तर हे करणारच की काय असं मारा तसंच वाटत तिकड राग दिसतो बघा तू रागात दिसतो मला रागात बघतो म्हणजे काय रागात बघायचं काय